आपण बघत आहात न्यूज 7 डेज आवाज महाराष्ट्राचा। लॉकडाऊन हे अंतिम उत्तर नाही, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची शासन प्रशासनाची भूमिका। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढील आठवड्यात नाशिक दौऱ्यावर असताना चर्चा करून दिशा ठरवली जाईल असे वक्तव्य पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले। आता बघूया सविस्तर वृत्त। राज्यासह जिल्ह्यातील नागरिक सद्भावनेतून पुढाकार घेऊन लॉकडाऊन केले, मात्र त्यातून काही हाती लागत नसल्यामुळे वेळोवेळी दिसून आले आहे। लॉकडाऊनच्या विरोधात आपली भूमिका नसून सर्वांना सोबत घेऊन काम करण्यावर भर आहे। पुढील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज्ञांसमवेत नाशिक दौऱ्यावर येणार आहेत, त्यावेळी लॉकडाऊन तसेच इतरही आनुषंगिक निर्णय मुख्यमंत्री यांच्यासमवेत चर्चा करून घेतले जातील अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे। हे आज जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या कोरोना संदर्भातील आढावा बैठकीत बोलत होते। यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधा कृष्ण गमे, पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरगे, पोलीस अधीक्षक ग्रामीण डॉक्टर आरती सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कपिल आहेर, पोलीस आयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी आपापल्या क्षेत्रातील कोरोनाबाबतच्या उपाययोजनांची माहिती सांगून पुढील नियोजनाच्या दिशा कशी असेल याबाबत पालकमंत्री यांना अवगत केले। याचा आढावा घेतला आहे आमचे न्यूज 7 डेचे प्रतिनिधी युसुफ पठाण यांनी। सध्याचं बातमीपत्र संपलं, धन्यवाद। बघत रहा न्यूज 7 डेज आवाज महाराष्ट्राचा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटीचे बेल आयकॉन दाबून शेअर करणं विसरू नका। बघत रहा न्यूज 7 डेज आवाज महाराष्ट्राचा। धन्यवाद।